महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा पर परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक जाहीर झालेले आहे दोन हजार तेवीसचे तर कोणत्या परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये होणार आहेत हे पाहून घेऊ शकता व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग दोन हजार तेवीस एकोणीस मार्च दोन हजार तेवीसला पूर्वपरीक्षा मे दोन हजार तेवीसमध्ये निकाल आठ जुलै दोन हजार तेवीसमध्ये परीक्षेचे दिनांक आणि सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये निकाल अंदाजित महिना दिलेला आहे आता महत्त्वाच्या परीक्षा बघू आपण <coughs> महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार तेवीस महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस कधी होणार आहे ते सांगतो सहाय्य कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक श्रेणी एक तर कर सहाय्यक दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क उद्योग निरीक्षक लिपिक टंकलेखक तांत्रिक सहाय्य विमा संचालन सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक वस्तुनिष्ठ पर बहुपर्यायी परीक्षा असेल जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये होणार आणि तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी त्याची प्री एक्झाम पूर्वपरीक्षा होणार आणि जून दोन हजार तेवीसमध्ये त्याची निखाल लागणार आहे पूर्वपरीक्षेचा त्यानंतर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस आता विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये एकच प्री एक्झाम होणार त्याच्यामध्ये सर्वच गट ब असेल क असेल दोन्ही एकत्रित एकच परीक्षा होणार आहे हा एक नवीन महत्त्वाचा आणि महत्त्वाचा बदल आहे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा सहाय्यक कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निधी वस्तुनिष्ठ परीक्षा असेल आणि त्याची दिनांक आहे दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये त्याचा निकाल जाहीर होणार आहे महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस कर सहाय्यक दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क उद्योग निरीक्षक लिपी टंकलेखक व तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय वस्तुनिष्ठ बर बहुपर्यायी नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीसला मुख्य परीक्षा ग्रुप सीची होणार आहे आणि नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्याचा निकाल जाहीर होईल सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आणि त्याचा त्याची मुख्य परीक्षा दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये निकाल लागणार आहे त्यानंतर महा महाराष्ट्र नागरी सेवा अ राजपत्रित परीक्षा दोन हजार तेवीस महाराष्ट्र नागरी सेवा अ राजपत्रित परीक्षा सॉरी राजपत्रित पूर्व परीक्षा राज्य सेवा ते संवर्ग यांत्रिकी अभियांत्रिकी विद्युत अभियांत्रिकी सेवा स्थापत्य अभियांत्रिकी सेवा विद्युत यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा कृषी सेवा सहाय्यक निरीक्षक वैद्य मापनशास्त्र अन्न व औषध प्रशासन सेवा आणि वनसेवा वस्तुनिष्ठ परीक्षा पूर्व परीक्षा फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि परीक्षेचे दिनांक आहे चार जून दोन हजार तेवीस निकालाचे दिनांक आहे जुलै दोन हजार तेवीस त्यानंतर मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत याचा स्क्रीनशॉटसुद्धा ठेवा हो मित्रांनो राज्य सेवा मुख्य परीक्षा होणार आहे बघा तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस आणि नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस आणि दोन हजार जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये त्याचा निकाल जाहीर होणार आहे तर त्यानंतर महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा सहाय्यक अभियंत्र्य की यांत्रिकी गट ब श्रेणी दोन पारंपरिक वर्णनात्मक असणार आहे आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी त्याचा परीक्षा होणार आहे आणि निकाल दोन हजार तेवीस डिसेंबरमध्ये लागणार आहे तर अतिशय महत्त्वाच्या आणि विद्यार्थी मित्रांनो जे की आपण राज्यसेवा आणि पूर्वपरीक्षा गट ब पूर्वपरीक्षा गट क एकत्रित कशा पद्धतीने होणार आहे ते पाहिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो महत्त्वाची परीक्षा म्हणजे महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा कधी होणार आहे सहाय्यक वन संरक्षक गट अ वन क्षेत्रपाल गट ब पारंपरिक वर्णनात्मक आणि चार नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी त्याची मुख्य परीक्षा पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस त्याच्यानंतरची परीक्षा सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस त्यातलेच काही पदाची परीक्षा आणि सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस त्यातल्या पदाची परीक्षा आणि निकाल लागणार आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये तर अशा पद्धतीने दोन हजार तेवीसचं आपल्याला अपडेट दिलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट तुम्हाला जर आपल्या पी डी एफ स्वरूपात पाहिजे असेल तर आपल्या ग्रो अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ही पी डी एफसुद्धा डाउनलोड करू शकता तर थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र